सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरीमठ येथे श्री काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांच्या मार्फत मोफत कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये देशातील नामवंत तज्ञांच्या मार्फत उपचार केले जाणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे. कर्करोगाने व्यथित रुग्णांसाठी सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या वतीने दिनांक 14 ते 16 डिसेंबर कालावधीत मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर रेशम राजपूत व डॉक्टर अरुणा बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. परमपूज्य श्री काळ सिद्धेश्वर स्वामींच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धगिरी मठ कनेरी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी शिबिर होणार आहे. आधुनिक पद्धतीने निदान व रोगाच्या प्राथमिक अवस्थेतील उपचार यामुळे कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो व आपण मृत्यू टाळू शकतो असे डॉक्टर राजपूत यांनी सांगितले. कॅन्सर शिबिरात डॉक्टर जे डी पटेल, डॉक्टर चैतन्य श्रॉफ, डॉक्टर आदित्य पुनमिया, डॉक्टर सत्यजित दंडगी, डॉक्टर रमेश, डॉक्टर प्रवीण कुमार, डॉक्टर अनुप तामनकर यांच्यासह सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर प्रशांत लाड, डॉक्टर रश्मी गुडूर, डॉक्टर आनंद गुडूर, डॉक्टर अभिजित पोवार आणि डॉक्टर सौरभ भिरुड हे पूर्व रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया करणार आहेत. आज आरोग्याच्या दृष्टीने कर्करोग ही जागतिक समस्या बनली असून प्रामुख्याने तंबाखू सेवन, मद्य, अतिमेद, मसालेदार पदार्थांचे सेवन, तंतुमय पदार्थांचा आहारामध्ये अभाव, निरनिराळी औद्योगिक रसायने व उत्पादने, विषारी आहार व बदलती आहार शैली इत्यादीमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांमध्ये तंबाखू, धूम्रपान सेवन व पान यामुळे तोंडाचा, श्वासनलिकेचा, घशाचा व फुफ्फुसाचा तर स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशय यांचा प्रामुख्याने कर्करोग होतो. आजपर्यंत येथील कॅन्सर विभागामार्फत 500 हून अधिक अनेक गुंतागुंतीच्या मोठ्या कॅन्सर सर्जरी आज अखेर मोफत करण्यात आल्या आहेत. थोरॅसिक न्यूमोनोक्टॉमी, पोटाच्या कॅन्सरसाठी लॅप्रोस्कोपिक ॲडिकल डी डिसेक्शन, हेड अँड नेक पॅरोटिड अँड थायरॉइड सर्जरी विथ नर्व मॉनिटरिंग वगैरे शस्त्रक्रिया कोल्हापुरात प्रथमच या रुग्णालयात झाल्या आहेत. याशिवाय आधुनिक अशा किडनी कॅन्सर करिता लॅप्रोस्कोपिक रॅडिकल नेफ्रोक्टॉमी, तोंडाच्या कॅन्सर करिता मायनोव्हॅस्क्युलर फ्लॅप ऑपरेशन, बीजाशयाच्या कॅन्सर करिता सायटो रिडक्शन ऑपरेशन अशा अनेक शस्त्रक्रिया या रुग्णालयात यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच सुसज्ज केमोथेरपी विभागामार्फत अनेक रुग्णांना जीवदान दिलेले आहे. सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक रुग्णांसाठी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं समजून चिकित्सा, शस्त्रक्रिया इत्यादी उपचार करत आलेले आहे. तर येत्या 14 तारीख म्हणजे डिसेंबर 14, 15, 16 या 3 दिवस अत्यंत भयावह आजार म्हणजे कॅन्सर असं मानलं जातं आणि अशा या कॅन्सर पेशंट जे असतील आणि खरोखर गरीब असतील त्यांची आम्ही पडताळणी करणार आहोत. करून या गरीब पेशंटसाठी आपण मोफत शस्त्रक्रिया शिबिर ठेवलेले आहे, ज्याकरता अहमदाबादचे डॉक्टर अत्यंत प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर जी डी पटेल, त्याचप्रमाणे बेंगलोरच्या कॅन्सर हॉस्पिटलचे काही तज्ज्ञ आहेत, हैदराबादचे प्रसिद्ध कॅन्सर हॉस्पिटलचे काही तज्ज्ञ आहेत, बेंगलोरची कॅन्सर हॉस्पिटल आणि त्याचबरोबर पुणे, मुंबई आणि आमच्या कोल्हापुरातली सुद्धा काही तज्ज्ञ आणि याशिवाय आमच्या हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ यात आहेतच. या डॉक्टरांच्या माध्यमातून जवळजवळ ॲट अ टाईम 4 ऑपरेशन थिएटरमध्ये ॲट अ टाईम शस्त्रक्रिया सुरू होतील आणि यासाठी जे गरीब रुग्ण असतील त्यांनी शस्त्रक्रियेसाठी आपलं नाव 10 तारखेपर्यंत नोंदवलं त्यांच्या बाबतीत विचार करता येईल. 14, 15, 16 या 3 दिवसात जेवढे होतील तेवढी सकाळपासून
रात्रीपर्यंत सर्जरी करण्यात येईल, त्याकरता लागणारी मेडिसिन ही मोफत असेल आणि त्याच्याकरता लागणारी जी काय उपचारापूर्वी किंवा शस्त्रक्रियापूर्वीची जी तपासण्या असतील त्या सर्वही मोफत केली जातील, याची नोंद घ्यावं आणि आपल्या परिचयाची कोणी गरीब रुग्ण असतील तर जरूर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवावी आणि जे गरीब रुग्ण पाहत असतील त्यांनीसुद्धा त्यांच्यासारखे असे कोणीही गरीब रुग्ण असतील तर त्यांनाही सांगावं. सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कणेरी ही शस्त्रक्रिया आणि उपचार होईल, जरूर लाभ घ्यावा असं.